नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण झूम मीटिंगमध्ये रेकॉर्डिंग कशी करावी ते पाहणार आहोत. चला तर पाहूया, त्यासाठी आपल्याला प्रथम झूम ॲप्लिकेशनची जी वेबसाईट आहे ती ओपन करावी लागेल. इथे पहा, मी वेबसाईट जी आहे ती ओपन केलेली आहे. त्यानंतर इथे उजवीकडे साइन इन बटन जे आहे किंवा जे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून आपण साइन इन करायचं आहे. साइन इनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे साइन इन विथ गुगल यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जीमेल आय डी जो आहे त्यावरती क्लिक करून साइन इन व्हायचं आहे. आता इथे मी झूमचे जे अकाउंट आहे ते फ्री अकाउंटमध्ये लॉग इन केलेलं आहे. हे पेड व्हर्जन नाही आहे, तर हे फ्री व्हर्जन जे आपण वापरतो ते फ्री व्हर्जन आहे. यामध्ये आपण रेकॉर्डिंग कशी करावी, आपण जी मीटिंग अरेंज केलेली आहे त्या मीटिंगची रेकॉर्डिंग करण्यापूर्वी आपल्याला काही सेटिंग्स कराव्या लागतील, त्या सेटिंग्ज आपण प्रथम पाहूयात. आता इथे मी माझ्या झूमच्या अकाउंटमध्ये साइन इन केलेलं आहे. साइन इन केल्यानंतर आपल्याला माहीत आहे की डावीकडे आपल्याला काही ऑप्शन्स दिसतील, त्यामधील रेकॉर्डिंग जे ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे दोन ऑप्शन्स मिळतात, पहा, क्लाउड रेकॉर्डिंग आणि लोकल रेकॉर्डिंग. कारण फक्त पेड व्हर्जनमध्येच आपल्याला क्लाउड रेकॉर्डिंगसाठी परमिशन असते, त्यामुळे फ्री व्हर्जनमध्ये आपल्याला लोकल रेकॉर्डिंग हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर यापूर्वी जर रेकॉर्डिंग केलेले असतील तर ते आपल्याला इथे दिसतील. तर आता इथे आपल्याला काही रेकॉर्डिंगच्या सेटिंग्ज ज्या आहेत त्या प्रथम पाहाव्या लागतील. त्यासाठी उजवीकडे इथे पहा, सेटिंग्ज ऑप्शन दिलेलं आहे, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे काही ज्या सेटिंग्ज आहेत त्या आपण प्रथम करून घेऊयात. इथे पहा, हे रेकॉर्डिंग ऑप्शन आहे, त्यामधली पहिली सेटिंग जी आहे लोकल रेकॉर्डिंग ती इथे मी ऑन ठेवलेली आहे. जर आपली ऑफ असेल तर ती इथे ऑन करावी. आता इथे एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे की ही रेकॉर्डिंग जी आहे ते आपल्याला मोबाईलवरती करता येणार नाही, हे फक्त आपल्याला आपल्या पी सी किंवा लॅपटॉपवरतीच करता येणार आहे. त्यामुळे मोबाईलमध्ये आपल्याला रेकॉर्ड करण्यासाठी बटन जे आहे ते मिळणार नाही, ऑप्शन तिथे दिसणार नाही. जर आपल्या पार्टिसिपेंट्स जे आहेत त्यांना जर रेकॉर्ड करण्याची परमिशन द्यायची असेल तर इथे ऑप्शन दिलेला आहे, पहा, होस्ट कॅन गिव पार्टिसिपेंट्स टू द परमिशन टू रेकॉर्ड लोकली. म्हणजे जर आपले पार्टिसिपेंट जे आहेत जे सभासद मीटिंग्समध्ये जॉईन होणार आहेत किंवा झालेले आहेत तर त्यांना जर परमिशन द्यायची असेल रेकॉर्डिंगसाठी तर इथे आपल्याला प्रथम टिक करावी लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे आपले पार्टिसिपेंट जे आहेत ते पार्टिसिपेंट्स पी सी किंवा लॅपटॉपवरती मीटिंगला जॉईन असणं आवश्यक आहे. जर मोबाईलवरती जॉईन असतील तर त्यांना त्यांच्या मोबाईलवरती लोकल रेकॉर्डिंग जी आहे ती करता येणार नाही. आता दुसरा ऑप्शन आहे, पहा, ऑटोमॅटिक रेकॉर्डिंग. हा ऑप्शनही आपण ऑन करायचा आहे की जेणेकरून मीटिंग चालू होताच ऑटोमॅटिक रेकॉर्डिंग सुरू होईल. त्यानंतर शो अ कस्टमायझेबल डिस्क्लेमर टू पार्टिसिपेंट बिफोर अ रेकॉर्डिंग स्टार्ट. याचा अर्थ असा आहे की हे जर ऑप्शन आपण ऑन ठेवलं तर जेव्हा पार्टिसिपेंट्स जॉईन होणार आहेत तेव्हा तिथे त्यांना पॉपअप विंडो येईल की ही मीटिंग रेकॉर्ड होणार आहे. जर तुम्हाला मीटिंग रेकॉर्ड हे मान्य असेल तर मीटिंगमध्ये जॉईन व्हा, अन्यथा मीटिंगमध्ये जॉईन होऊ नका. तर अशा प्रकारे त्यांना प्रथम ऑप्शन मिळणार आहे, त्यांना मान्य असेल तर ते जॉईन होतील, अन्यथा मीटिंग जॉईन करणार नाही. त्यानंतर पुढील ऑप्शन आहे, पहा, मल्टिपल ऑडिओ नोटिफिकेशन्स ऑफ रेकॉर्डिंग मीटिंग. म्हणजे मीटिंग चालू असताना जर रेकॉर्डिंग स्टॉप केलं किंवा पॉज केलं किंवा पुन्हा रिस्टार्ट केलं तर इन मीटिंग जर आपण रेकॉर्डिंग थांबवलं किंवा पुन्हा चालू केलं तर त्याचं जे आवाज द्वारे देणारे जे नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन पार्टिसिपेंट्सना जाणार आहे. म्हणजेच ऑटोमॅटिकली आवाजाद्वारे त्यांना कळणार आहे की रेकॉर्डिंग पॉज केलेली आहे की पुन्हा स्टार्ट केलेली आहे. तर हे ऑप्शन आपण ऑन ठेवू शकतो किंवा ऑफ ठेवू शकतो. तर अशा प्रकारे मीटिंग रेकॉर्ड करण्यासाठीचे जे ऑप्शन्स आहेत ते सर्व आपण पाहिलेले आहेत. आता आपण प्रत्यक्ष मीटिंग स्टार्ट करून पाहूया की रेकॉर्डिंग होते की नाही. चला तर पाहूयात. आता आपल्याला इथे इन्स्टंट मीटिंग जी आहे ती स्टार्ट करावी लागेल. इन्स्टंट मीटिंग स्टार्ट करण्यासाठी इथे ऑप्शन दिलेला आहे, पहा, होस्ट अ मीटिंग. यावरती कर्सर नेल्यानंतर किंवा यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे जे काही ऑप्शन्स आहेत त्यामधील
पहिला आहे विथ व्हिडिओ ऑफ, म्हणजे व्हिडिओ ऑफ करून आपल्याला मीटिंग जॉईन करायची आहे का, स्टार्ट करायची आहे का, किंवा विथ व्हिडिओ ऑन, व्हिडिओ ऑन ठेवून मीटिंग स्टार्ट करायची आहे याची विचारणा होते. तर आपण यापैकी एक ऑप्शन घेऊयात, व्हिडिओ ऑफ ठेवूयात. व्हिडिओ ऑफ ठेवून आपण मीटिंग स्टार्ट करत आहोत. पहा, मीटिंग स्टार्ट करण्यासाठी मी क्लिक केलेला आहे, त्यानंतर इथे पहा ओपन यू आर एल झूम लॉन्चर यावरती क्लिक करायचं आहे, कारण मी माझ्या पी सीमध्ये झूम लॉन्चर जो आहे तो इन्स्टॉल केलेला आहे. झूम लॉन्चर आता इथे लॉन्च होईल. पहा, लॉन्च झाल्यानंतर हा विंडो जो आहे तो मिनिमाइज होईल आणि झूम लॉन्चर ओपन होईल. तर इथे पहा, तुम्हाला आवाज ऐकवायला असेल की दिस मीटिंग इज बीइंग रेकॉर्डेड, म्हणजे ही मीटिंग रेकॉर्ड होण्यास सुरुवात झालेली आहे. आता इथे मी कॅमेरा ऑफ ठेवलेला आहे, त्यामुळे मी इथे माझा विंडो जो आहे तो इथे दिसत नाहीये. आता इथे आपण पाहिलं असेल डावीकडे, पहा इथे रेकॉर्डिंग स्टार्ट झालेलं आहे, म्हणजे आपली मीटिंग जी आहे ती रेकॉर्ड होत आहे. जर आपल्याला मीटिंग रेकॉर्डिंग जी आहे ती जर पॉज करायची असेल तर इथे खाली पहा, इथे दोन बटन आपल्याला दिसतील, एक आहे पॉज रेकॉर्डिंग आणि दुसरा आहे स्टॉप रेकॉर्डिंग. जर आपल्याला इन मीटिंग असं वाटलं की ही या मीटिंगचे रेकॉर्डिंग करणं गरजेचं नाही आहे किंवा त्या भागाची रेकॉर्डिंग करणं आवश्यक नाही आहे, तर आपण ती मीटिंगची रेकॉर्डिंग जी आहे ती येथून पॉज करू शकतो. पहा, आवाज येईल तुम्हाला. तर अशा प्रकारे रेकॉर्डिंग जी आहे ती पॉज केलेली आहे. पुन्हा स्टार्ट करण्यासाठी आपण रेझ्यूम इथे आलेलं आहे. पहा, रेझ्यूम, तर पुन्हा आपण रेकॉर्डिंग स्टार्ट करू शकतो, म्हणजे रेकॉर्डिंग पुन्हा चालू झालेली आहे. आता मी इथे रेकॉर्डिंग जी आहे ती स्टॉप करत आहे. पहा, स्टॉप करण्यासाठी पुढील जे बटन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता रेकॉर्डिंग जी आहे ती स्टॉप झालेली आहे. आता मीटिंग चालू असल्यामुळे आपल्याला इथे विचारणा होणार नाही. आता जेव्हा मी मीटिंग एंड करणार आहे तेव्हा आपल्याला मीटिंग रेकॉर्डचा विंडो जो आहे तो येणार आहे. पहा, मी इथे मीटिंग एंड करत आहे, त्यासाठी एंड या बटनावरती क्लिक करून एंड मीटिंग फॉर ऑल यावरती क्लिक करत आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मीटिंग एंड होईल आणि इथे पहा मीटिंग रेकॉर्ड करण्यासाठी ती सेव्ह होण्यासाठी आपल्याला विंडो आलेला आहे आणि ती ऑटोमॅटिक सेव्ह होत आहे. जर आपल्याला सेव्ह करायची नसेल तर आपल्याला इथे स्टॉप कन्व्हर्टिंगवरती क्लिक करावं लागेल. तर अशा प्रकारे ही जी मीटिंग आहे ती मीटिंग फ्री व्हर्जनमध्ये, म्हणजे झूमच्या फ्री व्हर्जनमध्ये कशी रेकॉर्ड करायची, कुठे रेकॉर्ड करायची ते आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर इथे पहा कुठे कोणत्या फोल्डरमध्ये कोणत्या ड्राईव्हवरती रेकॉर्ड सेव्ह करायचं आहे त्याची विचारणा आपल्याला इथे होत आहे. आपण मला इथे डेस्कटॉपवरती रेकॉर्डिंग सेव्ह करायची आहे, तर मी डेस्कटॉपवरती क्लिक करेल आणि त्यानंतर ओकेवरती क्लिक करणार आहे की जेणेकरून ती मीटिंग जी आहे ती डेस्कटॉपवरती काय होणार आहे, सेव्ह होणार आहे.